कशी दिसते मी? छान. आओ बघा तरी माझ्याकडे. मस्त दिसते. हिराला चमकत नाही म्हणून कसं चालेल? तुम्ही ना निस्त बोलून ये मारून न्या. आज मी पहिल्यांदा आईंचा दागिनं घातलेत, पण तुम्हाला काय बी कौतुक नाही त्याच. तर शितले, आईची दागिनी लई शोभून दिसतात तुला. शोभणारच की, त्यात त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे. काय हो, तुम्ही कशाला वर्दीला इस्त्री करत बसलाय? वर्दी घालून येणार आहे काय लग्नाला? घड्यात बघ किती वाजले, 8:30 झालेत. 12:30 मुहूर्त, परत माझी 4:00 ट्रेन, कधी वेळ जाणार कळणार बी नाही. काय बाय माणूस आहे, आज एवढं घरात लग्न आहे ते राहिलं बाजूला, त्यांना तर निस्ती जायचीच घाई लागली. तू आर्मीत असतीस ना, मग तुला कळलं असत. आजा, अरे चल की लवकर. हा आलो आलो. अजिंक्य, तुम्ही लग्न लागल्या लागल्याच निघणार. आपल्या दोघांना दोन घटका बी नीट वेळ मिळाला नाही. आजची सुट्टी निघून गेली, हे लग्न बी असं घाईतच लागायचं होत. त्यात तुम्ही सांगितल्यापासनं माझं बी चित्त थाऱ्यावर नाही. जवर त्यो हर्षवर्धन बोल्यावर चढत नाही, तवर काय खरं नाही. देवा महादेवा, सगळं नीट निभावून नाही म्हणजे झालं बघ. आओ भैया, एकदम किलर दिसताय तुम्ही. किलर म्हणजे मी खुणी दिसते? अहो तसं नाही, मला म्हणायचं होत लय भारी दिसताय तुम्ही. अरे मग एकतर ब्युटीफुल म्हणावं नाहीतर हँडसम म्हणावं. हा किलर काय? चला आवरा आवरा, 9 वाजले, उशीर नको व्हायला. मुहूर्त गावाला पाहिजे आपल्याला. टॅलेंट शेट मुहूर्ताच सोडा, तुम्ही टोपी जरा आणि मोठी घातली असती तर तुम्ही गावला नसता. तुमची फरची टोपी घातली असती ना तर एकदम ससाच. बाबर जा बर आता. टॅलेंट राव शांत बस, आई साहेबांचं आवरलंय का बघा, आपल्याला उशीर होतो. हा भैया, मी आणतो आई साहेबांना बोलू. भैया बँजो बिंजूची सगळी तयारी झालेली. आपल्याला जो निरोप द्यायचाय तो कागदावर लिहून जर आपण तो कागद शीतल आणि अजिंक्यापर्यंत पोहोचवला की झालं आपलं काम. आई साहेब, आवरले का? निघूयात का? भैया थांबलेत तुमच्यासाठी. तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच. हा चालेल. जेडी, तुला कुणाची नजर नाही लागू बघ. अग तू लेख कमी मैत्रीणच जास्ती आहेस बघ माझी. आता तू ह्या घरात न निघून तुझ्या सासरी जाशील. मम्मी आता तू उगच रडायला सुरुवात करू नको बर का. आई झाल्याशिवाय तुला नाही कळायचं आईचं प्रेम. आता जाशील
तर 4 दिवस पाहुण्यासारखीच घरी येशील. पण मम्मी अगं हिथंच तर चालले मी, कुठे एवढी लांब चालली तेव्हा. आणि तू काय बी काळजी करू नकोस. एकदा का मी तिकडे गेली का नाही, मी तुम्हाला सगळ्यांना तिकडे राहायला नेईन कायमच. असं कसं म्हणतीस? आता आम्ही तुझ्या घरी कसं येऊन राहणार का? त्याला काय झालं तेव्हा? मी त्या घरची सून होणार आहे आता, म्हणजे माझंच घर झालं ना आता ते. आणि तसं बी आईसाहेब कुठं तिथे राहतात तेव्हा? ते तर ताईसाहेबांकडे असतात. मग एवढ्या मोठ्या बंगल्यात हर्षवर्धन आणि मी दोघच राहू आहे भूतवानी. त्यापेक्षा तू चल की तिकडं, मी तुला सगळ्या व्यवस्था वगैरे बघायला बोलवून घेईन. मम्मी बंगल्यात केवढ्या खोली आहेत अगं. एका खोलीमध्ये तू आणि पप्पा राहताल, एका खोलीत जीजी राहील. आणि त्या शेतीला बोलवण्याच्या भानगडीतच पडणार नाही बघ मी. तसं मी तिला बोलवलं ती येणारच नाही म्हणा. पण तिला सडू दे हिथच ह्या असल्या घरात. आता एकदा मी त्या घरात गेले की त्या घराचा सगळा ताबा माझ्या सतत असणार आहे बघ. तरी पण जर का ती तिथं आलीच तर मग तर मी तिचं पायपुसणच करीन बघ. कर कर चांगलीच झाडाला ठेवती तिथे. अगं जेडे तुझी ती सासू ही बी लई आहे बघ. त्या दिवशी येऊन काय बाय बोलून गेली का नाही तेव्हापासून डोसक्यातच गेली बघ माझ्या तर ती. तू म्हणतीस तसं जर झालं का नाही तर मी तर तिला चपलाजवळच बसवीन बघ. असं जर नाही केलं का नाही तर नाव नाही लावणार पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. मी काय म्हणत होते, आज तरी फोन करू द्या की यांना. आधी ही फरशी पुसून लख कर, तरच मिनिटभर बोलायला देईन. जी मालकीन बाई. मामी साहेब लई भूक लागली, काहीतरी द्याव खायला मला. सारखी सारखी कशी भूक लागते का? खायला कारण भुईला भार. आता दिले ना खायला, पुन्हा 2 दिवस खायला मागितलंस तर बघ. लई उपकार झाले मामी साहेब. ही घर माझ आहे माझ, आणि मी आहे या घराची मालकीन पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष. ए मम्मी गप्पस, काय झालं मम्मी तुला? अग बया कुठे गेले या दोघी? कोण दोघी? जरा स्वप्न बघायची बंद कर ग जेडे. तू एकदाची ह्या घरातनं निघून गेलीस का नाही? ही बरकत होणार आहे बघ बरकत. गेलीस की म्हणजे? अगं माझी लग्न झाल्या असं म्हणायचं होतं मला. माझी तर सगळी स्वप्न पूर्ण होत्याल बघ. माझी पोरगी मोठ्या घरात पडावी, तिनं सुखानं संसार करावा. मामी मामी मामी
जयश्री औ चला की बाहेर जिजी कवादांना हाक मारतात वरड आलं चला 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 आपण दोघी जरा स्वप्न बघायला लागलो की ही आलीच बघ मधी जेडे हो मिठाचा खडा एवढा बाजूला काढला पाहिजे बघ हे पुष्पा अगं आवरलं का नाही 9:15 वाजलं आजला जायचंय परत इथं एवढं माझ्या पोरगीचं लग्न ती राहिले बाजूला तो आजा जायचा आहे तर त्याच कौतुक बघ ह्यांना आले आले जेडे जाते मी तुम्ही दोघ चाललाय वे ताई साहेब नाहीत आल्या आम्ही दोघ चाललो ताई साहेब नाही आल्या त्यांचा पण विरोध आहे कुणाचा किती पण विरोध असू दे तरी हे लग्न होणार या या चला या सुपारी फोडायची का फोडा 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 ना ना सुपारी फोडा चला वस्त्र घ्या Thank you.
आता सगळ्यांचं तोंड गोड करायचं. अग मी तुझीच वाट बघत होतो कवा धरणे. आता बघ, एक दिवस आपल्या साखर पुड्याची साखर अशीच गावभर वाटली जाणार. तू आलीस मला लय आनंद झाला. ठीक आहे, तोंड गोड कर. ठीक आहे, अजून गे. अरे मूड द्या, डायबिटीस आहे की मला, अजून किती साखर दिसेल तुम्ही. सॉरी सॉरी. हर्षवर्धन जी, तुमचं आवरलं असलं तर हळदीच्या तयारी लागूयात का जी? मग तुम्ही हळदीचे कपडे घालून या, मी इकडे तयारी करून घेतो पटकन. होय. ओ मामा, अहो कशाला काय करताय? अहो लगी नाही, जरा एन्जॉय विंजॉय करू द्या की. हा ऐकतं काय, चेष्टच करताय तुम्ही पण. म्हणजे एक आरती म्हणायची आणि डायरेक्ट घालील लोटंगण. जरा दिवस होऊ द्या सगळं, आहे की नाही. गोटे, आता कशाला एन्जॉय करायचं तुम्हाला? हा भैया कसं असतंय ना, लग्न एकदाच होत असतं आयुष्यात. नाही माने, लग्न एकदाच होत, पण फौजींची ट्रेन आहे 4 ची. सगळा लग्न सोहळा त्यांना त्यांच्या डोळ्यात एकच झाला म्हणजे झालं. एवढी बी काय गडबड नाही, आपलं सगळं नियोजन व्यवस्थित केलंय. गडबड होणारच नाही तर होईल सगळं वेळेत. हर्षवर्धन, सगळी तयारी आजानेच केली बर का, म्हणजे सगळी जबाबदारी घेतली. तुम्हाला शब्द दिला तसच. आता फौजीने स्वतःहून ही सगळी जबाबदारी अंगावर घेतली आणि ती पार पाडली. पाडणारच, फौजी आहेत ते. अजा हळदा ना तू. मस्त झालं होत त्याच्या. आईंनी कपाखाली काय ठेवले? एवढ्या माणसात काय बोलता बी येणार नाही, नक्कीच त्या काहीतरी घोळ घालणार.